आजच्या पाठामध्ये आपल्याला घटनेच्या चौथ्या भागाची चर्चा करायची आहे मा मूलभूत हक्क हे घटनेच्या तिसऱ्या भागामध्ये होते ते मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याची चर्चा पूर्ण केली आता राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घटनेचा चौथा भाग आयर्लंडच्या राज्यघटनेवरून आपण ही तरतूद घेतलेली आहे म्हणजे जी तत्व लगेच लागू करता येणार नाही, आता त्याच्यात आर्थिक अडचणी हा मुख्य भाग होता अशी तत्व चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून नोंदवलेली आहे कलम क्रमांक छत्तीस ते एक्कावन्न या कलमांमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे राज्यकारभार करताना सरकारने कोणत्या दिशेने प्रगती करावी याचे मार्गदर्शन करणारी तत्त्वं आहेत आता यातली काही तत्व नंतर मूलभूत हक्कांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला किंवा इतर कायदे त्या संबंधाने करण्यात आले आहेत संस्था उभ्या करण्यात आल्या आहेत पण याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या तत्वांचं पालन झालं नाही सरकारकडून तर त्याच्याविरुद्ध कुठल्याही नागरिकाला न्यायालयात दाद मागता येत नाही जमेल तितकं या तत्वांच्या दिशेने कारभार करावा एवढीच सरकारकडून इथे अपेक्षा आहे कायदे करताना यांचा आधार घ्यावा ही घटनाकारांची अपेक्षा आहे आता कलमवार आपण बघत जाऊ कलम किंवा त्याला घटनेमधला किंवा संविधानातला शब्द आहे तो अनुच्छेद दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरला तरी हरकत नाही आहे तर छत्तीसाव्या कलमामध्ये अर्थात राज्य म्हणजे काय याची व्याख्या केली आहे ती मागे पण आपण एकदा बघितली होती राज्य याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सरकारी संस्था या सगळ्यांचा समावेश होतो या सर्वांनी केलेले कायदे किंवा या सर्वांशी संबंधित हे सगळी मार्गदर्शक तत्त्व आहेत सदोतीसाव्या कलमामध्ये हे स्पष्टपणे नोंदवलं आहे की या भागातील तरतुदींसंदर्भात न्यायालयात तक्रार करता येणार नाही परंतु ही तत्वे मूलभूत स्वरूपाची आहेत आणि राज्यांनी आपली धोरणे आखताना त्यांचा यांचा विचार करावा म्हणजे हे नुसतंच नोंदवलं आहे तर ते दुर्लक्ष करा असं नाही आहे तर घटनाकारांनी आवर्जून आहे की या तत्वांचा विचार करावा अतिशय व्यापक विचार करून ही तत्वं मांडलेली आहेत एक एक तत्व बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता अडोतीसाव्या कलमामध्ये पुढे काय म्हटलंय की राज्याने लोकांचे कल्याण करण्याचे आणि त्यांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न करावा राज्याने आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करावा आता हे शब्दशहा भाषांतर नाहीये पण साधारणपणे इंग्रजी घटनेमध्ये जे म्हटलंय त्याचं एक रूपांतर थोडक्यात मी इथे केलेलं दिसतं तर आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न आर्थिक आणि राजकीय न्याय सामाजिक न्याय आता ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत या आजपर्यंत जगामध्ये कुठल्याही देशाला जमलेल्या नाही आहेत पण प्रत्येक देश असं म्हणतो की आम्ही या दिशेने प्रयत्न करतो आम्ही सामाजिक न्यायासाठी हे केलं आर्थिक न्यायासाठी ते केलं आर्थिक विषमता दूर करणं याच्यासाठी आम्ही इतके कार्यक्रम केले तर हे सगळी सरकारं जगातली सांगत राहतात तसं भारतीय घटनेमध्ये पण ह्याचं महत्त्व ओळखून त्याची नोंद केलेली दिसते आर्थिक विषमता दूर करणं तितकस सोपी बाब नाहीये त्याच्यासाठी पोलिटिकल विल नावाचा मोठा प्रकार लागतो पोलिटिकल विल म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आता उदाहरण बघा जमीनदारांच्याकडे जमिनी आहेत त्या हजारो, हजारो, हजारो हेक्टर काही जणांच्याकडे आहेत हजारो एकर किंवा हजारो हेक्टर जमिनी काही जमीनदारांच्याकडे आहेत आणि बऱ्याच जणांच्याकडे मग अल्पभूधारक असं त्यांना म्हणतात किंवा जमिनीच नाही आहेत भूमिहीन शेतमजूर असं एक संकल्पना आहे तर यांची संख्या मोठी आहे मग आता लँड सिलिंग ॲक्ट करण्यात आलेलं आहे मग त्याच्यानुसार जशी जमिनीची प्रत आहे त्याप्रमाणे सत्तावीस एकर चोपन्न एकर एवढीच जमीन तुम्हाला तुमच्या मालकीची ठेवता येते तरीही तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर याच्यापेक्षा जास्त जमिनी असलेले बरेच जण आहेत तर त्यांनी काहीतरी कायद्यातून पळवाट काढलेली दिसते किंवा कुटुंबामध्ये जर ती वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावरती डिस्ट्रीब्यूट झाली जमीन तर सरकार त्याच्यामध्ये काही करू शकत नाही याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती आता हे जमीनदार यांच्यापैकी काही प्रशासनात असतील काही सरकारमध्ये असतील लोकांनी निवडून दिलेले असतील तर त्यांना असं वाटत नाही की आपण जमिनीचं समान वाटप करावं किंवा जमिनीचं फेर वाटप करावं जपानची प्रगती दुसऱ्या महायुद्धानंतर झाली त्याचं मुख्य एक कारण सांगितलं जातं की तिथे जमिनीच्या फेरवाटपाचे कायदे अगदी काटेकोरपणे अंमलात आणण्यात आले त्याच्यामुळे प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात जमीन मिळाली आणि मग प्रत्येकाने प्रगती केली आर्थिक स्थिती प्रत्येक व्यक्तीची सुधारली दारिद्र्य अगदी थोडं शिल्लक राहिलं म्हणजे गरिबी हा प्रकार हटवला गेला खऱ्या अर्थाने तर तशी राजकीय इच्छाशक्ती भारतामध्ये आजपर्यंत तरी फारशी दिसलेली नाही आहे जे काही कार्यक्रम आहेत आता हे जे शब्द आहेत तिथे सामाजिक न्याय राजकीय न्याय आर्थिक विषमता याच्यासाठी खूप मोठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि विरोध सहन करण्याची ताकद लागते टीका सहन करण्याची ताकद लागते तर ती आजपर्यंत लोकांच्यामध्ये दिसत नाही राज्यकर्त्यांच्या मध्ये मग ते कुठल्याही पक्षाचे असो तर ते फारस दिसलेलं नाही तरी पण मार्गदर्शक तत्वांमध्ये ह्या गोष्टीचा समावेश करून ठेवलेला आहे पुढचं तत्व काय सांगतं एकोणचाळीस नंबरचं की राज्यांनी सर्व स्त्री पुरुषांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून द्यावीत कित्येक तुम्हाला रस्त्यावर भीक मागणारे लोक दिसतात लोकलमध्ये दिसतात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिसतात किंवा हॉटेलच्या बाहेर लोक उभे राहिलेले दिसतात जे दृश्य अगदी हृदय हेलावून टाकणारं असं दिसतं पण ही वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यांना भीक मागावी भी लागते याचा अर्थ काय की स्वतः उपजीविकेचं स्वाधन त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर सरकारने त्या बाबतीत प्रयत्न करावेत असं घटना सांगते सार्वजनिक संपत्तीचे समान वाटप सर्वांना फायदा होईल असे धोरण आता हे थोडंसं सोशलिझम म्हणजे समाजवाद या बाजूकडे झुकणारं आहे पण कुठल्याही वादाचा उल्लेख इथे नाही आहे आणि समाजवाद असो किंवा भांडवलवाद असो डावा विचार असो किंवा उजवा विचार असो हा मुद्दा योग्य दिसतो की सर्वांना फायदा होईल असं धोरण असलं पाहिजे इन्क्लुझिव्ह पॉलिसी सर्वसमावेशक धोरण त्याला म्हणतात तर राजकारण तुमचं असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये सर्वांचा फायदा होईल आता इथे महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतो मला की त्या घटनेची जी सिरीज सांगितली त्याच्यामध्ये हे दृश्य किंवा हा सीन दाखवलेला आहे त्यांनी त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही नव्याने राज्य करायला लागलेले आहात घटनाकारांना ते सल्ला देतात तर कुठेही जर तुम्हाला अशी शंका आली की हे धोरण अवलंबावं हो किंवा हे धोरण योग्य नाही आहे तर ते कसं तपासणार योग्य आहे की नाही ते तर या धोरणाचा अगदी शेवटच्या माणसाला काय उपयोग होतो उपयोग होतो की नाही हे बघा त्याला उपयोग होत असेल तर ते धोरण लागू करायला हरकत नाही आणि त्याचं नुकसान करणारं ते, ते धोरण असेल तर ते अजिबात लागू करू नका म्हणजे सर्वांना फायदा होईल असे धोरण अवलंबलं पाहिजे त्याच्यानंतर संपत्ती काही थोड्या लोकांच्या हाती एकवटली जाईल अशा पद्धतीने अर्थव्यवस्था चालवू नये स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन आता हा प्रॉब्लेम आजही आहे शेतावरती जे काम करतात किंवा ज्यांनी पाहिलंय शेतामध्ये कसं काम चालतं ते त्यांना हे माहिती आहे किंवा गौंडी कामाच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क जिथे चालतं तिथे पण स्त्रियांना मजुरी एक वेगळी असते आणि पुरुषांना वेगळी असते कामसारखंच असतं पण त्याबद्दल स्त्रियांना मिळणारी मजुरी कमी आणि पुरुषांना मिळणारी मजुरी जास्त कारण काय तर ही स्त्री आहे आणि तो पुरुष आहे स्त्रियांना शारीरिक बळाची कामं करता येत नाहीत त्यामुळे ते त्या कमी काम करतात म्हणून त्यांना कमी पैसा वस्तुस्थिती तशी नाही आहे कित्येक आकडेवारी आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत कित्येक संशोधनं लोकांनी केलेली आहेत आर्थिक स्वरूपाची आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठं आहे सिक्कीममध्ये किंवा नॉर्थ मधल्या काही भागामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे तिथे तर स्त्रियाच सगळं घरं चालवतं अर्थात ते वेगळ्या गोष्टी आहेत अपवादात्मक आहेत परंतु जिथे पुरुषसत्ताक व्यवस्था आहे पितृसत्ताक व्यवस्था आहे अशा ठिकाणी सुद्धा स्त्रिया मोठ्या प्रमाणावरती घराचा आर्थिक भार उचलताना दिसतात त्याही ते तेवढेच कष्ट करतात परंतु आपल्याकडे ती एक परंपरा आहे त्यामुळे स्त्रियांना वेतन कमी मिळतं आणि पुरुषांना वेतन जास्त मिळतं कामगारांच्या आरोग्याचे रक्षण त्यांना ताकदीच्या पलीकडचे काम करावे लागू नये याची काळजी घ्यावी तुम्ही हे ऐकलं असेल की शंभर किलोची पोती म्हणजे कोल्हापूर सांगली या परिसराच्या संदर्भात मी हे पाहिलं पाहिलंय तर शंभर किलोची पोती आता गायब झाली पन्नास किलोचीच पोती असतात कारण शंभर किलोचं पोतं एखादा हमाल जर उचलत असेल तर त्याच्या पाठीच्या काण्याचं काय होत असेल ते कल्पना करून बघा ती सवय होते त्यांना ती सवय असते ती माणसं दणकट असतात ही सगळी विधानं चुकीची आहेत आरोग्याच्या दृष्टीने शास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहेत म्हणजे कितीही दणकट माणूस असला तरी सतत दिवसभर शंभर किलो वजन आणि त्याला जसं वेटलिफ्टरला एखाद्या चांगला खुराक मिळतो किंवा इतर काही मसाज म्हणा किंवा इतर काही फॅसिलिटीज त्याला मिळतात तर त्यापैकी कोणत्याच फॅसिलिटी या हमालांना उपलब्ध नसतात त्यांना दोन वेळेचं जेवण मिळेल की नाही याची चिंता असते तर अशा लोकांना शंभर शंभर किलो सतत आठ आठ तास दहा दहा तास उचलायला लावणं हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे त्याच्यामुळे आता तिथे पन्नास किलोचंच पोत असा नियम करण्यात आलेला आहे तर घटनाकारांनी हे पन्नास साली ओळखून असा नियम करून ठेवला की त्यांना ताकदीच्या पलीकडचे काम करावे लागू नये याची काळजी घ्यावी आता ह्या सगळ्या गोष्टी लगेच बदलणार नाहीत त्याच्यामुळे हे मार्गदर्शक तत्वांमध्ये घालून ठेवलं मुलांच्या आणि तरुणांच्या आरोग्याची आणि विकासाची काळजी ही परत आणखीन मोठी गोष्ट आहे तरुणांचं आरोग्य मग त्याच्यामध्ये जसं शारीरिक आरोग्याचे प्रश्न आहेत तसं मानसिक आरोग्याचं पण प्रश्न आहे म्हणजे तरुण वय आता तुम्ही ज्या फेजमधून जाता आहात तिथे मानसिक उलतापालथी खूप होत राहतात हार्मोन्स नव्याने डेव्हलप होतात ते ही हार्मोन्स तुमची तुमचं शरीर अस्थिर करून टाकतं आणि मग तिथे तुम्हाला थोड्याशा गायडन्सची गरज असते सगळ्यांनाच असते असं नाही स्वतःहून समजून घेणारे बरेचसे असतात पण काही जणांना मार्गदर्शनाची गरज असते ते कुटुंबातून मिळालं तर ठीक नाही मिळालं तर मग ते थोडेसे भरकटण्याची शक्यता निर्माण होते तर या सगळ्यांची सुद्धा काळजी सरकारने घ्यावी म्हणजे किती काळजीपूर्वक आणि किती बारकाईनी विचार घटनाकारांनी केला आहे ते इथे लक्षात येतं एकोणचाळीस ए आता ए म्हटल्यानंतर पुन्हा तुमच्या लक्षात आलं की ही घटना दुरुस्ती आहे हे नंतर इन्क्लूड केलेलं तत्त्व आहे तर सर्वांसाठी न्याय मोफत कायदेशीर सल्ला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये याचा समावेश करण्यात आला आणि पैसे नाहीत म्हणून एखाद्याला न्याय मिळाला नाही असे होऊ नये हा त्याच्यामागचा उद्देश होता तर दृष्टीने बऱ्याच सोयी आता केलेल्या आहेत अगदी इंटरनेटवरती म्हणजे वेबसाईट्स आहेत वेबसाईट्सवरती तुम्ही तक्रारी नोंदवू शकता तुम्हाला मार्गदर्शन मिळतं त्याच्या पलीकडे बऱ्याच स्वयंसेवी संस्था पण उभ्या राहिलेल्या आहेत की ज्या मोफत कायदेशीर सल्ला देतात चाळीस नंबरचं चा जे तत्व आहे त्याच्यामध्ये खेड्यांमध्ये पंचायतींची स्थापना सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देणं आता या बाबतीमध्ये केंद्र सरकारने खूप मोठं कार्य केलेलं दिसतं महाराष्ट्रामध्ये याचं महत्त्व ओळखून एकोणीसशे साठमध्येच या, या दिशेने कामाला सुरुवात झाली वसंतराव नाईक समिती नेमली गेली मग त्यांनी त्रिस्तरीय स्वयं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आणि शहरी त्रिस्तरीय याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे तीन स्तर त्यांची ग्रामीण स्वरा ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका नगरपालिका अशा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या स्थापन कराव्यात त्यांच्या योग्य वेळी निवडणुका व्हाव्यात त्यांना योग्य तो निधी राज्य सरकारकडून दिला जावा ह्या सगळ्या तरतुदी नाईक समितीने सुचवल्या आणि त्याप्रमाणे त्या, त्या अंमलात पण आणलेल्या आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने केंद्र सरकारनी सर्व राज्यांसाठी हे सक्तीचं आणि अनिवार्य करून ठेवलेलं आहे की त्यांनी पंचायतींची स्थापना करायची आहे आणि त्यांना विशेष अधिकार आणि निधी उपलब्ध करून द्यायचा आहे नुसते अधिकार देऊन भागत नाही निधी पण द्यावा लागतो तर या दृष्टीने पुष्कळ प्रयत्न झालेले दिसतात त्याने त्याप्रमाणे मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये उदाहरणार्थ ग्रामसभा भरवली जाते बऱ्याच ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन होतं तर ग्रामसभेमध्ये मग ग्रीकांच्यासारखं अगदी डायरेक्ट डेमोक्रेसी प्रत्यक्ष लोकशाहीची योजना राबवण्याचा तो एक प्रयोग आहे की ग्रामसभेमध्ये अठरा वर्षाच्या सगळ्यांना सहभागी होता येतं आणि हे सगळे आपली मतं नोंदवू शकतात अर्थात पुन्हा अंतिम निर्णय ग्रामपंचायत घेते पण ग्रामसभेची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे एक्केचाळीसाव्या कलमानुसार कामाचा शिक्षणाचा हक्क बेरोजगारी वृद्धत्व आजारपण अपंगत्व आणि इतर तत्सम वाईट परिस्थितीत सरकारी मदत मिळण्याचा हक्क आता याच्यासाठी सुद्धा सरकारने खूप प्रयत्न केलेले दिसतात बेरोजगारांसाठी अनेक कार्यक्रम आहेत रोजगार हमी योजना सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातल्या बेरोजगारांसाठी मुख्यतः महाराष्ट्रामध्ये मग त्याच्याच आधारावरती मनरेगा महात्मा गांधी रोजगार योजनेसंबंधी म्हणजे देशभरामध्ये हो ती रोजगार योजना राबू राबवली गेली तर ही मनरेगा चालू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर वृद्ध लोकांसाठी आजारी लोकांसाठी अपंग असलेल्यांसाठी बऱ्याच तरतुदी सरकारने केलेल्या दिसतात तर ह्या मार्गदर्शक तत्वाचा पुष्कळ मोठ्या प्रमाणावरती याची अंमलबजावणी झालेली दिसते तरीही अजून खूप काही करण्यासारखं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की एखादी सरकारी बिल्डिंग आहे तर तिथे नुसत्या पायऱ्या असतात स्लोप नसतो म्हणजे एखाद्या अपंग व्यक्तीला जायचं खुर्चीवर बसून घेऊन जायचं तर ते केवळ अशक्य आहे तर अशा तरतुदी करणं आता हळूहळू सुरू झालेलं आहे हळूहळू आता जाणीव व्हायला लागलेली आहे मुकोबधीर असतील किंवा ज्यांना दिसतं पण ऐकू येत नाही बोलता येत नाही त्यांच्यासाठी एक वेगळी साईन लँग्वेज असते त्या साईन लँग्वेजमध्ये सुद्धा आता बातम्या दाखवल्या जातात किंवा काही कार्यक्रम केले जातात अगदी अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या मोठ्या मुलाखतीमध्ये म्हणा किंवा काही कार्यक्रम असेल तर प्रेसिडेंटच्या बाजूला एक साईन लँग्वेजमध्ये बोलणारा बोलणारी व्यक्ती असते स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर ही या तरतुदी सगळ्या जगभर केल्या जात आहेत म्हणजे जा अपंग वृद्ध बेरोजगार या सगळ्यांसाठी प्रयत्न करणं आणि कामाचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क आता त्यातला फक्त प्राथमिक शिक्षणाचा हक्क आपण दिलेला आहे भारतीय सरकारने घटनेनी मूलभूत हक्क दिलेला आहे तो आपण पाहिला एकवीस ए कामाचा हक्क मात्र अजून दिलेला नाही जर्मनीमध्ये शिक्षणाचा हक्क असा वेगळा दिलेला नाही परंतु सर्व प्रकारचं शिक्षण मोफत आहे तर त्यापैकी काही तरतुदी इथे लागू करण्याचा प्रयत्न होतो आहे पण आपली आर्थिक परिस्थिती आपला अवाका त्या प्रमाणातच ते होणार पूर्वीच्या यु एस एस आरमध्ये सोव्हिएट युनियनमध्ये कामाचा हक्क दिलेला होता परंतु आपल्याकडे अजून तो दिलेला नाही आणि कामाचा हक्क देणं याचा अर्थ काय होतो जर काम मिळालं नाही तर त्याला बेरोजगारीचा भत्ता द्यावा लागतो आणि तोही पूर्वीच्या यु एस एस आरमध्ये दिला जायचा किंवा अमेरिकेत सुद्धा आजही जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काही भत्ता दिला जातो त्यांना काही सवलती दिल्या जातात सवलतीच्या दराने त्यांना कर्ज पण उपलब्ध करून दिलं जातं किंवा कर्ज फेडण्यासाठी मोठी मुदत त्यांना दिली जाते तर आपल्याकडे पण काही प्रमाणात हे प्रयत्न केलेले दिसतात बेचाळीसाव्या कलमानुसार कामाच्या ठिकाणचे चांगले आणि न्याय्य वातावरण आणि बाळंतपणाच्या सुविधा आता कामाच्या ठिकाणचं वातावरण खूप मोठी गोष्ट आहे विशेषतः स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा मोठा मुद्दा आहे विशाखा गाईडलाईन्स वाचून बघा जरा सर्च देऊन बघा हे एक केस होती कोर्टामध्ये आलेली आणि त्या केसमध्ये राजस्थानमधले एक एन जी ओचा त्याच्याशी संबंध आहे आणि स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ मग त्यांच्याकडून काही अवाजवी मागण्या त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून करणं आणि हे केलं तरच प्रमोशन मिळेल नाही तर मग छळ करणं असे सगळे प्रकार होत राहतात तर त्याच्यासाठी मग विशाखा गाईडलाईन्स म्हणून सुप्रीम कोर्टानेच सजेशन्स दिलेले आहेत की कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या विरुद्धच्या या अशा ज्या तक्रारी आहेत किंवा स्त्रिया जर अशा काही तक्रारी करत असतील तर त्याच्यासाठी एक समिती नेमली जावी आणि ती समितीनी त्या समितीनी या तक्रारींची दखल घ्यावी आणि मग तिथून पुढे जर तिथे काही त्याचं सोल्युशन निघालं नाही तर कोर्टामध्ये पोलिसांकडे जाऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा तर हे सगळे प्रयत्न सरकारने या बाबतीत पण केलेले दिसतात त्रेचाळीसावं कलम कामगारांना चांगले जीवनमान राखता येईल असे वेतन मिळेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आता कुटीर उद्योग म्हणजे काय म्हणजे इथे मी काही इमेजेस कॉटेज इंडस्ट्री असं सर्च दिल्याबरोबर तुम्हाला हे इमेजेस दिसत आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या वेताच्या किंवा हे आकाश दिवे किंवा टोपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे सगळं जे आहे ते कॉटेज इंडस्ट्रीमध्ये येत की एखादं कुटुंब आहे किंवा मा एखादा माणूस आहे व्यक्तिगतरित्या आपल्या घरामध्ये जे कुठली जागा त्याला उपलब्ध नाही आहे फारसं भांडवल नाही आहे जे आहे ते तुटपुंजा भांडला भांडवलावरती तो काहीतरी वस्तू तयार करतो आणि अत्यंत माफक दरामध्ये विकतो त्याला मोठ्या मार्केटमध्ये जाण्याची ताकद पण त्याच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे तो जवळच्याच मार्केटमध्ये ते घेऊन जातो आणि जे मिळेल त्या भावाला विकतो तर अशा लोकांसाठी प्रयत्न करावे आता हे फोटोज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कॉटेज इंडस्ट्री म्हणजे काय आता हे हातमागाचं यंत्र दिसतं तर या हातमागाच्या कारागिरांनी तयार केलेल्या शाली असतील किंवा गालीचे असतील किंवा आणखीन छोटे छोटे काही वस्तू आहेत आता हाही हेही दुसरं हातमागाचं चित्र दिसतं आता हे इथे काही प्रमाणात पॉटरी दिसते आहे इथे शाली दिसत आहेत गालीचे दिसत आहेत तर पॉटरी म्हणजे कुंभाराचं काम आता हे परत बेताचं काम दिसतं नॉर्थ ईस्टमधल्या स्त्रिया दिसत आहेत या टुरिस्ट वापरतात त्या या टोप्या किंवा या बॅग्स तर अशा तयार करणाऱ्या जे इंडस्ट्रीज आहेत हे काय मोठे कारखाने तयार करत नाहीत ह्या हस्तकला आहे लोक स्वतः हाताने हे विणतात याला वेळ खूप लागतो आणि भांडवल जरी कमी लागत असलं तरी त्याचा परतावा पण खूप कमी आहे चरखा तुम्हाला दिसतोय तर ही सगळी कॉटेज इंडस्ट्रीची किंवा कुटीर उद्योगाची उदाहरणं आहेत तर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यासाठी निश्चितपणे काम केलं जातं राष्ट्रीय खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आहे आणि वी टीच्या जवळ व्ही टी स्टेशन किंवा सी एस टी स्टेशनच्या जवळ तुम्ही गेलात तर हे खादी ग्रामोद्योग मंडळाचं एक मोठं दुकान आहे आणि तिथे अशा सगळ्या वस्तू मिळतात त्या थोड्याशा महागड्या असतात पण सरकार ते छोट्या उद्योजकांकडून खरेदी करतं आणि या शॉप्समध्ये ते विक्रीला ठेवतं तर हे प्रयत्न सरकार करताना दिसतं कामगारांचा व्यवस्थापनामध्ये समावेश हाही एक मोठा विषय आहे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये नेहमी संघर्षाचंच वातावरण असतं मग ते संघर्ष सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत मालक बऱ्याच वेळेला पोलिसांना बोलवतात किंवा मग न्यायालयामध्ये खटले भरले जातात किंवा धाकधपटशा संघर्ष हिंसा हे मार्ग वापरले जातात काही ठिकाणी पण याच्यावरती बरीच चर्चा झाली बरंच चिंतन जगभर झालं आणि मग तिथे असं साधारणपणे एक मत व्यक्त करण्यात आलं की कामगारांनाच व्यवस्थापनामध्ये घ्यावं मग त्यांना व्यवस्थापनाचा अनुभव आल्यानंतर त्यांना कळेल की पगार वाढ कितीपर्यंत देता येते किंवा कामाच्या ठिकाणी आणखीन किती सवलती देता येतील प्रत्यक्ष उत्पन्न किती मिळतं प्रत्यक्ष नफा किती मिळतो आणि मग त्या प्रमाणामध्ये किती डिस्ट्रीब्युशन कामगारांमध्ये आपल्याला करता येईल आता इथे पुन्हा मी सर्च दिल्यानंतर जे काही स्लाईड्स मिळाले आहेत त्याच्यातलं काही मला महत्त्वाचे वाटतात ते मी इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रीयल डेमोक्रेसी जे औद्योगिक लोकशाही स्थापन करण्यासाठी हे गरजेचं आहे कामगारांचा व्यवस्थापनामध्ये समावेश म्हणजे सायकोलॉजिकली त्यांना सुरक्षित वाटायला लागतं म्हणजे मानसिकदृष्ट्या कामगारांना जेव्हा व्यवस्थापनामध्ये बसता येईल तेव्हा ते जास्त सुरक्षित स्वतःला समजतात आपल्याला पण काहीतरी किंमत आहे आपल्या मताला कोणीतरी विचारतं अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि मग ते हे आपलंच आपलाच उद्योग आहे या दृष्टिकोनातून काम करायला लागतं एकमेकांच्यामधलं अंडरस्टँडिंग म्हणजे समज जे आहे समजुतीने घेणं हे तिथे सुरू होतं कार्यक्षमता वाढते आणि बदलांना विरोध करण्याचं प्रमाण कामगारांचं मग कमी होतं आणि क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळतं आता इथे एक मुद्दा जो मांडला आहे पार्टिसिपेशन मीन्स मेंटल अँड इमोशनल इन्वॉल्वमेंट रादर दॅन मिअर फिजिकल प्रेझेन्स हे मला महत्त्वाचं वाटतं तर पार्टिसिपेशन म्हणजे केवळ खुर्चीत जाऊन बसणं आणि काहीतरी चांगला काजू बदाम बेदाणे खाणं मालकाच्या बरोबर बसून एवढंच नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी मानसिक आणि भावनिक इन्वॉल्वमेंट सहभाग तुमचा हवा आणि हा सहभाग ज्या वेळेला मिळेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने कामगारांचं व्यवस्थापनामध्ये पार्टिसिपेशन किंवा सहभाग त्यांचा आहे असं दिसेल तर याच्याविषयी भारतीय घटनाकारांनी विचार आधीच करून ठेवलेला आहे आता कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था निर्मिती प्रोत्साहन द्यावं कोऑपरेटिव्ह सोसायटीज याच्या संबंधाने अगदी आपल्याकडे एकोणीसशे बारापासून प्रयत्न केले गेलेले आहेत ब्रिटिश काळापासून आपल्याकडे प्रयत्न केले गेलेले आहेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक कायदे या संदर्भात करण्यात आले महाराष्ट्र हे यातलं उत्तम उदाहरण आहे भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना संगमनेर नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरच्या जवळ येतं ते प्रवरानगर तिथे पहिला सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला सहकारी चळवळीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुष्कळ प्रगती सहकारी चळवळीमुळे झाली तर सहकारी संस्था निर्मिती प्रो प्रोत्साहन देण्यात यावं मग अशी स्वातंत्र्याचा हक्क पाहताना आपण हे पाहिलं होतं की तिथे संघटना आणि सहकारी संस्था उभ्या करण्याचं स्वातंत्र्य तर सहकारी संस्था हा शब्द अलीकडे नव्याने तिथे टाकण्यात आलेला आहे त्याच्यानंतर चव्वेचाळीसावं कलम आहे तो एक अतिशय मोठा विषय आणि काही प्रमाणात वादग्रस्त झालेला विषय हाताळतो समान नागरी कायदा असं त्याला म्हणतात कायद्याचे दोन प्रकार असतात एक फौजदारी कायदा आणि दुसरा नागरी कायदा त्याप्रमाणे तुम्ही बघाल की न्यायालयाचे सुद्धा सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या बाहेर जर गेलात तर तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट असा बोर्ड दिसेल किंवा एखाद्या वकिलाच्या ऑफिसमध्ये गेलात तुम्ही तर वकीलसुद्धा काही वकील फक्त सिव्हिल केसेस घेतात तर काही वकील क्रिमिनल केसेस घेतात काही दोन्हीचं काम करतात तर सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन प्रकारचे कायदे असतात क्रिमिनल लॉ किंवा फौजदारी कायदा सगळ्यांना समान असतो आता सिव्हिल आणि क्रिमिनलचं उदाहरण सगळ्यात सोपं उदाहरण असं की दोन भावांच्यामध्ये संपत्तीच्या वाटपा संबंधी वाद आहे हा जो वाद आहे हा वाद घेऊन जर ते पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस त्यांना काय सांगतील हे सिव्हिल मॅटर आहे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे तुम्ही कोर्टामध्ये जा एखाद्या व्यक्तीने एखादा वस्तू घेतली दुकानामधून फ्रीज घेतला एअर कंडिशनर घेतला आणि तो नीट चालला नाही पैसे मात्र सगळे गेले आणि मग नंतर दुकानदाराने तो बदलून द्यायला नकार दिला किंवा सर्व्हिस द्यायला नकार दिला दुरुस्त करून द्यायला नकार दिला किंवा दुरुस्त करेन पण पैसे जास्त लागतील आता घरी आणल्यानंतर चालू केल्यानंतर बिघाड झाला म्हणजे तो मुळातच कि होता किंवा कंपनीचाच दोष होता असं ग्राहकाचं म्हणणं असतं मग अशा वेळेला जर ग्राहक पोलीस स्टेशनला गेला तर तो म्हणतो की हे सिव्हिल मॅटर आहे हे क्रिमिनल नाही आहे तर ते तुम्ही कोर्टामध्ये जाऊन सोडवा आता भावाचं उदाहरण बघूया आपण दोन भावांच्यामध्ये संपत्तीच्या वाटपावरून जमिनीच्या वाटपावरून वाद आहे ते सिव्हिल मॅटर आहे पण हे जो काही वाद आहे त्याच्यामध्ये जर दोघं एकत्र बसले आणि वादावादी झाली चिडले आणि एकमेकाच्या डोक्यात दगड घातला तर मात्र ही क्रिमिनल केस होते बॉडी ऑफेन्सेस म्हणजे शारीरिक इजा पैशाचं नुकसान अब्रू नुकसान ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत क्रिमिनल आहेत इंडियन पिनल कोड ज्याला म्हणतो आपण आय पी सी फसवाफसवी करणं नुकसान करणं शारीरिक इजा करणं ह्या सगळ्या गोष्टी क्राईमच्या नावाखाली येतात तर क्राईमसंबंधीचा लॉ सगळ्यांना सारखा आहे मग तिथे हिंदू मुसलमान शहरी ग्रामीण सुशिक्षित अशिक्षित पैसेवाला गरीब असा काही फरक केला जात नाही क्राईम करताना सापडला सिद्ध झाला तर त्याला समान शिक्षा आहे पण सिव्हिल लॉजच्या बाबतीमध्ये भारतीय घटनाकारांनी असं केलेलं नाही आता घटनाकारांना समान नागरी कायदा हवा आहे तो त्यांनी मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश करून ते सिद्धच केलेलं आहे पण मग थेट लागूच का नाही केला मार्गदर्शक तत्त्वांमध्ये का टाकला असा प्रश्न येऊ शकतो तुमच्या मनामध्ये आता याचं उत्तर असं आहे की सिव्हिल लॉ ह्याच्यामध्ये मग जसे संपत्तीच्या वाटपाचे प्रश्न आहेत किंवा ग्राहक आणि दुकानदार यांच्यामधल्या वादाचे प्रश्न आहेत तसेच विवाहासंबंधीचे कायदे आहेत दत्तक विधानासंबंधीचे कायदे आहेत आता मुख्य प्रश्न इथे येतो तो, तो विवाहासंबंधीच्या कायद्याच्या बाबतीमध्ये येतो हिंदूंचा हिंदूंची विवाहाची पद्धत वेगळी पारशांची वेगळी मुसलमानांची वेगळी ख्रिश्चनांची वेगळी शिखांची वेगळी प्रत्येकाचे त्यामुळे पर्सनल लॉज करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना विवाह करण्याची परवानगी दिलेली आहे समान नागरी कायदा का नाही आहे जर समजा जबरदस्तीने तो लागू केला असता तर मोठ्या प्रमाणावर एक तर लोकांनी ते नाकारलं असतं छुप्या पद्धतीने आपल्या पद्धतीने विवाह केले असते मग त्या कायद्याला फारसा अर्थ राहिला नसता किंवा मग आंदोलनं झाली असती आणि मग ती आंदोलनं हाताबाहेर गेली असती सामाजिक परिस्थिती नियंत्रणात ठेवणं मुश्किल गेलं असतं त्याच्यामुळे घटनाकारांचं आणि नंतरच्या सर्व सरकारांचं असंच मत आहे की समान नागरिक कायदा हे सगळ्या समाजाकडून येऊ दे विशेषतः अल्पसंख्यांकांच्याकडून येऊ देत आणि मग आपण त्याचा विचार करू तोपर्यंत मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर पंचेचाळीसावं कलम काय सांगतं ते पहा सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची विशेष काळजी आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा अंगणवाडी प्रकल्प आता हे अंगणवाडी बऱ्याच ठिकाणी या प्रस्थापित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पुष्कळांना रोजगार पण मिळालेला आहे आणि या फोटोंमध्ये तुम्हाला दिसतं की लहान मुलांना एरवी जे शाळेत जाऊ शकले नसते त्यांना एकत्र येण्याची काहीतरी नवीन शिकण्याची खेळण्याची चित्र काढण्याची आणि चांगल्या प्रकारचा आहार घेण्याची सुद्धा संधी इथे मिळते नाही अंगणवाडीची ही चित्रं पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लहान मुलं किती इन्वॉल्व्ह होत आहेत किती आनंदाने त्याच्यात सहभागी झाले आहेत एकाचही फोटोकडे लक्ष नाही आहे वेगवेगळे फोटो आहेत हे पण तरीही तुम्हाला सगळीकडे हे समान दिसेल की फोटोकडे मुद्दाम कोणी बघत नाही आहे सगळे पूर्णपणे आपल्या आपल्या कामामध्ये इन्वॉल्व झालेले दिसत आहेत इथेसुद्धा तुम्ही पहा की या सगळ्या छोट्या मुलांना एरवी ही संधी मिळाली नसती ही अंगणवाडीच्या माध्यमातून मिळालेली दिसते तर अंगणवाडी स्थापन करणं म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध करून देणं सेहेचाळीसाव्या कलमानुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या हिताचं रक्षण करणं आता याच संदर्भात रिझर्वेशनची धोरणं आखण्यात आली आहेत अनुसूचित जाती जमातींची महामंडळं स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या मंडळांच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये कर्ज आणि इतर सुविधा देण्यात येतात अनेक सवलती या वर्गांसाठी दिलेल्या आहेत आणि अनेक प्रकारचे प्रकल्पही राबवले जातात सत्तेचाळीसावं सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष प्रयत्न पोषक आहार सर्वांना मिळेल याची तरतूद दारूबंदी आणि इतर मादक द्रव्यांच्या सेवनावर बंदी आता सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष प्रयत्न हे तुम्ही अगदी शाळेपासून अनुभवलं असेल की शाळेमध्ये तुमची वर्षातून एकदा केव्हा तरी आरोग्य तपासणी केली जात होती डॉक्टर्स यायचे आणि तपासायचे आम्ही ते अनुभवलं आहे आणि मग तुमचे काही तक्रारी सिरियस असतील तर तसं तुमच्या पालकांना शाळेला कळवलं जायचं आणि किरकोळ असतील तर तिथल्या तिथे औषधं दिली जायची तर ही पद्धत अजूनही चालू आहे काही आदिवासी भागांमध्ये ए जीवनसत्वाच्या गोळ्या पुरवल्या जातात म्हणजे जिथे ज्याची डेफिशियन्सी आहे त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला जातो पब्लिक हेल्थ म्हणजे एकूण आता करोनाच्या संदर्भामध्ये जे काही काम सरकारने गेल्या सहा सात महिन्यांमध्ये केलं आहे त्याच्यातून हे इथे स्पष्ट दिसेल की सार्व सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष प्रयत्न तर ते सरकार किती प्रयत्न करतं ते गेल्या सात आठ महिन्याच्या अनुभवावरून तुम्हाला दिसेल त्याच्यात अडचणी पण किती येऊ शकतात आणि कशा प्रकारच्या येऊ शकतात तेही तुम्हाला आता चांगलंच माहिती आहे पोषक आहाराची तरतूद केलेली आहे नरसिंहराव सरकारने हा निर्णय नव्वदच्या दशकामध्ये घेतला होता की मिड डे मील स्कीम जे गरीब शेतकरी आहेत शेतमजूर आहेत ते आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपल्याबरोबर काम करावं आणि कुटुंबाला मदत करावी पण त्यांनी शिक ते शिकायला गेले तर ते कामाचा एक हात कमी होईल आणि त्यांच्यावरती खर्च करावा लागेल त्याच्यामुळे ते त्यांचं शिक्षण टाळतात तर अशा लोकांसाठी मिड डे मील्स स्कीम आणि मग ती आता सर्वत्रच लाभ लागू करण्यात आलेली आहे भारतामध्ये सगळीकडे अगदी मुंबईमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये सुद्धा आरंभट हायस्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसेल खिचडी किंवा तत्सम पदार्थ बनवले जातात आणि रोज विद्यार्थ्यांना त्याचं वाटप केलं जातं ज्या ग्रँटेड स्कूल्स आहेत म्हणजे सरकारी देणगी प्राप्त ज्या स्कूल्स आहेत शाळा आहेत त्यांना ते सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे मग मुलाला पूर्ण जेवण मिळतं असं म्हटल्यानंतर आईबाप त्याला पाठवायला तयार होतात मग त्यांना त्याच्याबरोबरीने पुस्तकं वया पण दिल्या जातात मोफत शिक्षण त्याची सोय केली जाते आणि मग एवढं सगळं केल्यानंतर ते शिक्षणासाठी येतील अशी अपेक्षा केली जाते दारूबंदी आणि इतक इतर द्रव्यांच्या सेवनावर बंदी आता दारूबंदी हा विषय फार तसा किचकट आहे गुजरातमध्ये पूर्ण दारूबंदी आहे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे परंतु ती प्रत्यक्षात आणणं अतिशय कठीण आहे आत्ताच्यासुद्धा करोनाच्या संदर्भातले तुम्ही उदाहरणं बघितली असतील दारूबंदी किंवा दारूच्या दुकानांवर असलेली बंदी, दुकाना असले बंदी तात्पुरती तीही हटवावी अशी मागणी झाली जेव्हा हटवली त्यावेळेला मोठ्या रांगा लागल्या म्हणजे किराणा मालाच्या दुकानात लागतील किंवा रेशनच्या दुकानात लागतील तशा रांगा दारूबंदी दारूच्या दुकानासमोर लागल्या आणि मोठमोठ्या लोकांनी पण असं अगदी ट्विटरवरून संदेश दिले की दारूची दुकानं उघडी करा पण दारूबंदी लागू करावी आंध्रमध्ये किंवा महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रियांनी आंदोलनं केली आहेत दारूबंदी गरजेची आहे याचं कारण का तर पुरुष नोकरी करतात जो पैसा मिळतो तो बाहेरच्या बाहेर त्या नशेमध्ये त्यांचा नष्ट होतो आणि घरामध्ये मग बाईला जे काही तुटपुंजा अमाऊंट मिळते त्याच्यावरती काम करावं लागतं किंवा स्वतः काम करून पैसे मिळवून मग कुटुंब चालवावं लागतं त्याच्यामुळे चा आंध्रमध्ये काही खेड्यांमध्ये महिलांनी दारूची दुकानं जाळून टाकली किंवा महाराष्ट्रात पण अशा घटना घडल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये पण अशा घटना घडल्या आहेत की स्त्रियांनी पुढाकार घेऊन दारूची दुकानं जाळून टाकली म्हणजे सरकारने परवानगी दिलेली दुकानं स्त्रियांनी विरोध केल्यामुळे बंद करावी लागली तर घटनाकारांनी हे नोंदवून आहे पण अर्थातच परत प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन कंपल्सरी केलेलं नाहीये ते मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकलेलं दिसतं दारूबंदी ही किती कठीण गोष्ट आहे हे अलीकडच्या आलेल्या अनेक अनुभवांवरून तुम्हाला माहीत असेल कोर्टाने हायवेवरती दारूबंदी लागू करण्याचा प्रयत्न केला मग तो थोडासा शिथिल केला आणि आता जवळपास ते सगळं काढून टाकलं म्हणजे हे होणं फार कठीण आहे म्हणूनच ते कशात टाकण्यात ता आलेलं आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकण्यात ता आलेलं आहे त्यामुळे सरकार नेहमी त्या दृष्टीने प्रयत्न करज... करत करत राहतं द्रव्य विरोधी एक विभाग मोठा स्थापन करण्यात आलेला आहे पोलिसांचा आणि हा विभाग सतत छापे टाकण्याचं काम करतो परंतु साधारणपणे असं दिसतं की जे एक आंतरराष्ट्रीय मोठं रॅकेट आहे त्या रॅकेटपर्यंत पोचणं खूप कठीण आहे म्हणजे एका राष्ट्राचं ते काम नाही आहे अनेक राष्ट्र एकत्र येऊन ते काम करतात काही ठिकाणी जॉईंट असे काही एक्सरसाइजेस घेतले जातात तरीसुद्धा ही व्यवस्था चालू राहते तुम्ही एकदा फ्रेडरिक फोर्सिथ नावाचा एक लेखक आहे त्याचं या ड्रग्ज संबंधाने एक पुस्तक आहे आपण थोडंसं सर्च देऊन प्रयत्न करूया मिळतं आहे का काही बघायचा फ्रेडरिक फोर्सित सर्च कसा द्यायचा हेही तुम्हाला इथून लक्षात येईल बुक अबाउट ड्रग्स हां आता कोब्रा नावाचं हे पुस्तक आहे तर हे कोबरा वाचण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये जगभरातला अंमली पदार्थांचा व्यापार कसा चालतो आणि ते कसं मोठं जाळं आहे त्याच्याविरुद्ध केलेले प्रयत्न फ्रेडरिक फोर्सित तर फ्रेडरिक फोर्स त्याचा तुम्हाला एक फोटो पण मी दाखवतो इथे हा एक हरहुन्नेरी माणूस आहे आता ऐंशीच्या पुढे त्याचं वय आहे हे अनेक फोटो त्याचे इथे तुम्हाला दिसतील हा अगदी अलीकडचा फोटो त्याचा दिसतो आहे तरीही अजून त्याचं लिखाण चालू आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो समकालीन जो काही विषय चालू असतो त्याच्याविषयी तो पुस्तक लिहितो त्याचं हे जे जकाल नावाचं द डे ऑफ द जकाल नावाचं जे पुस्तक आहे द डे ऑफ द जकाल हे खूप गाजलेलं पुस्तक म्हणजे तिथून त्याच्या पॉप्युलॅरिटीला सुरुवात झाली वेगवेगळ्या एडिशन्स त्याच्या आहेत त्याच्यामुळे ही वेगवेगळी चित्रं दिसतात तर त्यांनी अनेक विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातलंच एक ड्रग संबंधानी आहे आत्ताचं जे त्याला लोन वुल्फ टेरॉरिझम असं म्हणतात थोडंसं विषयांतर होतं आहे पण आपण बघायला काही हरकत नाही लोन वुल्फ द किल लिस्ट नावाचं त्याचं पुस्तक आहे किंवा आहे द फॉक्स नावाचं पुस्तक ह्या दोन्हीचाही संबंध लोन वुल्फ टेरॉरिझमशी आहे म्हणजे दहशतवादाच्या संदर्भामध्ये कार्यपद्धती दहशतवाद्यांनी बदलली आहे म्हणजे जेव्हा अमेरिकेच्या त्या ट्विन टावर्सवरती हल्ला झाला त्याच्यानंतर अमेरिकेने जगभरातले दहशतवादी खणून काढण्याचं एक असं मोठं एक्सरसाइज चालवला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना पकडलं आणि क्युबामध्ये एक ग्वांटानामो बे नावाचं एक ठिकाण आहे नामो बे क्यूबा, ते ह्या ग्वांटानामो बेच्या हे तुरुंगाची चित्र आहेत कॅम्प डेल्टा तर इथे या दहशतवाद्यांना ठेवलं गेलं यूट्यूबवरती पण सर्च देऊन बघा बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्याविषयी मिळतील तर आंबली द्रव्य किंवा मादकद्रव्य याच्यावरून थोडीशी चर्चा आपली वाढत गेली आणि वेगवेगळे संदर्भ आले तर असे संदर्भ येत राहणार आपल्या याच्यामध्ये आणि ते तुम्ही पाहत राहा तर तुम्हाला अभ्यासामध्ये पण इंटरेस्ट वाढेल अठ्ठेचाळीसावं कलम काय म्हणतं तर शेती आणि पशुपालनाचा आधुनिक पद्धतीने विकास आणि गोहत्याबंदी गोहत्याबंदी आता याच्याविषयी आत्ता आपण काही जास्त बोलायची गरज राहिलेली नाही आहे तो विषय किती ज्वलंत आहे हे मागच्या सात आठ वर्षाचे तुम्ही जर इन्सिडंट्स पाहिले बातमीपत्र पाहिली तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल आणि त्याचं राजकारण पण तुम्ही बघितलं असेल गांधीवाद्यांना पण गोहत्याबंदी हवी होती गोहत्याबंदीचा कायदा झाला त्यावेळेला त्यांनी देवनारच्या कत्तलखान्याच्या बाहेर जे काही आंदोलन चालवलेलं होतं शांततेने एक तंबू टाकलेला होता आणि तिथे ते धरण्याला बसले होते ते बऱ्याच वर्षांपासून बसलेले होते ते, बस ते।, ते अलीकडे जेव्हा महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा झाला नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेला तो तंबू त्यांनी तिथून हटवला तर हे सगळं असं आहे हे सगळं गोहत्या बंदी शेती आणि पशुपालनाचा आधुनिक पद्धतीने विकास या सगळ्या गोष्टी अपेक्षित ता आहेत आणि सरकारने त्या दृष्टीने प्रयत्न पण केलेले दिसतात वने आणि वन्यजीवांचे रक्षण फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे एक वेगळं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस नावाची ऑल इंडिया सर्व्हिस स्थापन करण्यात आलेली आहे अखिल भारतीय सेवा आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे ऑफिसर्स असतात आणि ते जंगलांचं संरक्षण करतात याच्याशिवाय मग गरज लागेल त्यावेळेला पोलिसांची आणि लष्कराची पण मदत घेतली जाते वन्यजीवांसाठी अभयारण्य स्थापन केलेली आहेत नॅशनल पार्क्स राष्ट्रीय उद्यानं स्थापन करण्यात आलेली आहेत मुंबईमध्ये जवळ संजय गांधी नॅशनल पार्क आहे किंवा मेळघाटामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे सोलापूरच्या जवळ मालढोक नावाचा एक जो पक्षी आहे दुर्मिळ होत चाललेला त्याच्यासाठीचं चा अभयारण्य आहे गीरचं जे अभयारण्य आहे ते सिंहाचं आहे लायन सँक्च्युरी असं त्याला म्हणतात तर अशा अनेक सँक्च्युरीज म्हणजे अभयारण्य अभयारण्य याचा अर्थ तिथे त्यांनी राहावं आणि त्यांना अभय पुरवलं जाईल त्यांचं संरक्षण केलं जाईल तिथे शिकारीला वगैरे बंदी असते शिकारीला अशीही बंदी आहे पण अर्थात ते नियम मोडून हे प्रकार चालतात वीरप्पन नावाचा गुन्हेगार दक्षिणेमधला त्याच्याविषयी सिनेमा पण येऊन गेले आणि नसेल ऐकलं ला तर तुम्ही पहा हा चेहरा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वीरप्पन मूवी दोन हजार सोळा सालचा मी म्हटलं ते लगेच इथे दिसतंय गुगल हा मोठा गुरु आहे हे लक्षात घ्या तुम्ही अगदी ब्रिटानिकानी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे ब्रिटानिका हा एन्सायक्लोपीडिया आहे त्याची साईट पण तुम्हाला मी जाता जाता दाखवतो ब्रिटानिका डॉट कॉम ही साईट जरूर पहा आणि याच्यावर जी माहिती असेल ती बरंच संशोधन करून तपासून घेतलेली असते आणि याची सबस्क्रिप्शन पण तुम्ही घेऊ शकता बऱ्यापैकी गोष्टी आता त्यांनी फ्री केलेल्या आहेत आणि याच्याशी थोडासा स्वतःचा काहीतरी रिलेशन डेव्हलप करा ब्रिटानिकाशी पूर्वी ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया बत्तीस वॉल्युम्स होते आणि त्याला लायब्ररीचा एक कप्पा सगळा त्याचा आडायचा आता ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे आणि ते ऑनलाईन असल्यामुळे वेळच्या वेळेला एडिट होतं जसं काही घटना घडत जातात तसं दुरुस्त्या केल्या जातात तर हे सगळं डेव्हलपमेंट्स ज्या होत राहतात ते बघा ब्रिटानिका डॉट कॉम आता हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करूनसुद्धा ही साईट नोंदवून घेऊ शकता आणि नंतर पुन्हा बघू शकता एकोणपन्नासावं आर्टिकल काय सांगतं तर ऐतिहासिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंचे आणि स्मारकांचे जतन आता हे वाक्य म्हटल्याबरोबर डोळ्यापुढे माझ्या काय येतं तर पुणे जिल्ह्यामधले पुरंदर राजगड सिंहगड हे सगळे किल्ले येतात ह्या झाल्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तू गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेट दिल्लीचं अशोक स्तंभ आता ह्या अशोक स्तंभाला आजपर्यंत गंज चढलेला नाही आहे ते लोखंड कसं तयार केलं म्हणजे तो असाच ऊन पाऊस वारा घेत कित्येक शतकं उभा आहे त्याला काही झालेलं नाही आहे तर ते कसं शक्य केलं ते तंत्रज्ञान इतक्या शतकांपूर्वी कसं मिळवलं म्हणून त्याला आपण काय म्हणतो ऐतिहासिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंचं मग त्याच्यात चित्रकला आहे शिल्पकला आहे अजंठा वेरूळचे लेणी आहेत मग त्याचं जतन करण्यासाठी सरकारने काम करावं पुरातत्व विभागाची स्थापना त्याच्याप्रमाणे झालेली आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट त्याची पण के स्थापना केलेली आहे अनेक वस्तूसंग्रहालयांची स्थापना झालेली आहे आपल्याकडे पण एक मोठं वस्तुसंग्रहालय म्युझियम असा एक कॉमन शब्द आपण त्याच्यासाठी वापरतो छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय वस्तुसंग्रहालय गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ मोठं म्युझियम आहे आपल्या कॉलेजची ट्रिप पण काही वर्षापूर्वी तिथे नेलेली होती शाळेच्या मुलांच्या ट्रिप्स तिथे जातात तर हे वस्तुसंग्रहालय सरकारनी जप जतन करून ठेवलेलं आहे ताजमहालच्या संरक्षणासाठी विशेष उपाय केलेले आहेत तर हे सगळं घटनाकारांनी नोंदवलं त्याप्रमाणे पुढच्या सरकारांनी फॉलो केलेलं दिसतं पन्नासावं जे तत्व आहे मार्गदर्शक तत्त्व न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे न्यायमंडळ म्हणजे कोट्स कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती मंत्रिमंडळ हे सगळे तर कार्यकारी मंडळ आणि कोर्ट्स एकमेकांपासून वेगळं ठेवायला हवं म्हणजे समजा पंतप्रधानांवर खटला भरला गेला तर कोर्टांनी घाबरून जाता कामा नये त्यामुळे पंतप्रधानांच्या हातात कोर्टाच्या कुठल्या नाड्या असता कामा नयेत पंतप्रधानांना कोर्टाच्या न्यायाधीशाला थेट बडतर्फ करता येत नाही त्याच्यासाठी संसदेमध्ये ठराव मांडावा लागतो आणि तो ठराव विशिष्ट बहुमताने पास झाला तरच न्यायाधीश बडतर्फ होऊ शकता न्यायाधीशांना सरकारवर पैशासाठी अवलंबून राहावं लागत नाही न्यायाधीशांनी फक्त किंवा कोर्टानी ज्युडिशियल सिस्टीमनी आपल्याला जेवढा पैसा लागतो त्याचं एक बजेट सादर करायचं ते बजेट संसदेमध्ये मान्य केलं जातं त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही तर ही तरतूद घटनाकारांनी केलेली आहे आणि ही तरतूद ह्या प्रकारच्या सगळ्या तरतुदी आत्तापर्यंत सरकार करत राहिलेलं आहे एक्कावन्नावं आणि शेवटचं जे कलम आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं आदर्शवादी कलम आहे भारताचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामधलं जे काही भूमिका असली पाहिजे त्याच्याविषयी याच्यामध्ये थोडंसं सांगितलं आहे आंतरराष्ट्रीय शात शांतता आणि सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे अगदी थेट आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आपण या प्रकारचे प्रयत्न करत आलो हो। आहोत तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षतेसाठी विशेष प्रयत्न निश्चितपणे केलेले आहेत उत्तम आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी विशेष प्रयत्न आंतरराष्ट्रीय कायदा करार यांचा सन्मान तर भारत हे साधारणपणे मला असं बघितलं तर एकमेव राष्ट्र असेल की जे सर्व आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार यांचं पालन करतं संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही निर्णयाला एकमताने घेतलेल्या निर्णयाला आपण विरोध केलेला नाही आहे त्याचं पालनच केलेलं आहे अगदी अमेरिकासुद्धा याचं पालन करत नाही असं बऱ्याच वेळेला दिसून आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय वाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं तर आंतरराष्ट्रीय वाद किंवा प्रश्न जे काही असतील ते चर्चेच्या माध्यमातून सुटतील असा भारताने आवर्जून प्रयत्न करावा तेही भारताने नेहमीच केलेलं दिसतं ही झाली सर्व प्रकारची मार्गदर्शक तत्व अगदी लहान मुलांच्या आरोग्याच्या काळजीपासून ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताने कशी भूमिका घ्यावी असा सांगोपांग विचार या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेला दिसतो म्हणजे याच्यावर किती बोलावं तितकं थोडं आहे तुम्ही आणखीन एक एक कलम घेऊन जर सर्च देत गेलात नेटवरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला सापडतील तर याच्यावरती काही असं निबंध वजा लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ते ग्रुपमध्ये तुम्ही टाकू शकता मी तुम्हाला त्याचं चेक करून प्रतिक्रिया त्याच्यावरची असेल ती देईन तर इथे आपला हा मार्गदर्शक तत्त्वांचा चॅप्टर का मार्गदर्शक तत्त्वांचा भाग पूर्ण झाला आता याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आता हा प्रकार या चॅप्टरमधला हा शेवटचा मुद्दा आहे त्यामुळे इथे थोडासा वेळ अधिक झाला तरी चालेल हा पूर्ण करूनच आपण थांबूया मूलभूत कर्तव्य सतराशे शहात्तरमध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनी घटनेमध्ये यांचा समावेश करण्यात आला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यावेळेला आणीबाणी लागू झालेली होती आणि वातावरण असं एक शिस्तीचं आणि कडक शिस्तीचं असं वातावरण होतं बाळासाहेब ठाकरे बऱ्याच वेळेला त्याचा उल्लेख करायचे भाषणांमधलं की हे वातावरण अतिशय चांगलं आहे आणि अशाच प्रकारची राजवट भारताला हवी आहे रेल्वे वेळेवर चालते आहे किंवा लोक ऑफिसमध्ये अगदी वेळेच्या आधी येऊन आहेत आणि वेळ संपली तरी जात नाही आहेत कामं वेळेवर होत आहेत लोकांची तर अशीच चांगली व्यवस्था हवी आहे असं त्यावेळेला बऱ्याच लोकांना वाटत होतं इंदिरा गांधींनी एक असं वातावरण निर्माण केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही लोकांनी सुचवलं लो आणि मग इंदिरा गांधींनी पण त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स केल्या आणि हा मूलभूत कर्तव्यांचा भाग भाग चार ए म्हणून ॲड करण्यात आला कलम एक्कावन्न ए म्हणजे एरवी एक्कावन्नाव्या कलमापर्यंतच मार्गदर्शक तत्त्व होती तर सतराशे शहात्तरपासून मग हे कलम एक्कावन्न ए वाढवण्यात आलं तर नागरिकांना जसे हक्क असतात तसं कर्तव्य पण असतात आणि या कर्तव्यांचं त्यांनी पालन केलं पाहिजे कोणत्या कोणते कर्तव्य आहेत तर घटनेनी घालून दिलेले आदर्श घटनेनी स्थापन केलेल्या संस्था घटनेनी स्थापन केलेल्या संस्था म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल या घटनेतून घटनेच्या तरतुदीमधून स्थापन झालेल्या संस्था आहेत राष्ट्रीय ध्वज राष्ट्रगीत यांचा सन्मान राखणं राष्ट्रगीताचा सन्मान त्याच्याबद्दल अजूनही कोर्टामध्ये केसेस बऱ्याच वेळेला चालतात संघर्ष राजकीय संघर्ष पण होतात स्वातंत्र्य चळवळीमधील आदर्शांचा पुरस्कार करणे आपली स्वातंत्र्य चळवळ साधारणपणे आपण बघितलं तर अठराशे सत्तावन्नमध्ये सुरू झाली असं गृहित धरलं त्याच्याही आधीच ती छोट्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू झाली होती पण अठराशे सत्तावन्न नंतर त्याला एक राष्ट्रीय स्वरूप यायला लागलं तर अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे नव्वद वर्षाचा काल त्याच्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या म्हणजे हिमालयाची उंची असलेल्या व्यक्ती स्टॉलबर्ट्स ज्यांना म्हणतो आपण वासुदेव बळवंत फडक्यांसारखे क्रांतिकारक होऊन गेले महादेव गोविंद रानड्यांसारखे समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखल्यांसारखे पंडित विद्वान विचारवंत आणि समाजसेवेची जाण असलेले महात्मा गांधी असतील वल्लभभाई पटेल असतील जवाहरलाल नेहरू असतील अगदी साम्यवादी समाजवादी किंवा उजव्या विचारसरणीचे सर्व प्रकारचे क्रांतिकारक सावरकरांसारखे क्रांतिकारक आहेत चंद्रशेखर आझादांसारखे क्रांतिकारक आहेत सुभाषचंद्र बोस आहेत एकापेक्षा एक मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या तर यांचे जे आदर्श आहेत त्यांचा पुरस्कार करणं एक संदर्भ मला इथे आठवतो यदी फडक्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की दहशतवादी पंजाबमधले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बॉम्ब फेक करणारे स्वातंत्र्यवीर याच्यामध्ये तुम्ही फरक काय करणार दोघांनी कृती एकच केली आहे बॉम्ब फेकण्याचं किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा खून करण्याचा तर पंजाबमधले दहशतवादी तेच करत होते त्यावेळेला आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारकांनी ही कृत्य केलेली आहेत तर फडके त्याचं विश्लेषण असं करतात की भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी हत्या केल्या किंवा के बॉम्बफेक केली किंवा के हिंसाचार केला परंतु त्याला काही मर्यादा होत्या त्याच्यामध्ये माणुसकी सोडून ते कधीच वागले नाहीत आत्ताचे दहशतवादी माणुसकी सोडून वागताना दिसतात एखादं टार्गेट चुकलं तर क्रांतिकारकांना त्याचं वाईट वाटायचं आत्महत्या करावी असा विचार यायचा त्यांच्या मनामध्ये म्हणजे दुसरा चुकीचा व्यक्ती मारला गेला किंवा मा बरोबरचा व्यक्ती कोणी निरपराध मारला गेला कुटुंबातली व्यक्ती मारली गेली तर त्यांना वाईट वाटायचं अलीकडच्या दहशतवाद्यांचे अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांशी संबंध असतात किंवा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असतात त्याच्यातून ते आपला आर्थिक आधार उभा करतात तर तसा कुठलाही प्रकार भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्यामध्ये नव्हता हे फडके जाणवून देतात तर भारतीय स्वातंत्र्य सै चळवळीमध्ये सर्व प्रकारचे एलिमेंट्स होते शांततावादी होते हिंसक हिंसावादी होते अहिंसावादी होते सर्वांनी आपापल्या परीने अतिशय उत्तम असं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आदर्श निर्माण केलेले आहेत तर हे आदर्श जपावेत त्याचा पुरस्कार करावा भारताच्या सार्वभौमत्वाचे हो एकतेचे आणि एकात्मतेचे रक्षण करणं जेव्हा गरज लागेल तेव्हा राष्ट्राला सेवा देणं आता ही खूप मोठी गोष्ट आहे गरज लागेल तेव्हा राष्ट्राला सेवा देणं याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांच्या मदतीला दाहून जाणं हे अपेक्षित जसं आहे तसं युद्ध सुरू झालं तर लष्करामध्ये सहभागी होऊन युद्धात सहभागी होणं हे पण अपेक्षित आहे त्याला कॉन्स्क्रिप्शन असं म्हणतात आपल्याकडे कॉन्स्क्रिप्शन लागू केलेलं नाही इस्रायलमध्ये ते आहे अठरा वर्षं पूर्ण झाली की तुम्हाला कंपल्सरी लष्करामध्ये भरती व्हावं लागतं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं त्याच्यानंतर काही वर्ष लष्करात सेवा करायची आणि नंतर मग तुमचं उरलेलं शिक्षण पूर्ण करा किंवा नोकरी करा किंवा लष्करात राहायचं असेल तर लष्करात पण राहू शकतं तर ही तिथली व्यवस्था आहे इस्रायलमधली प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण कंपल्सरी तर तसा काही विचार इथे पण काही जणांनी मांडलेला होता पण पर आजपर्यंत तरी तो प्रत्यक्षात आलेला नाही आहे एनसीसी एन एस एस म्हणजे नॅशनल कॅडेट कॉप्स आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम हे याच विचारामधून पुढे आलेल्या गोष्टी आहेत जेव्हा गरज लागेल तेव्हा राष्ट्राला सेवा देणं किंवा होमगार्ड्स हे सगळे याच विचारातून पुढे आलेल्या गोष्टी आहेत बंधुभाव जपणे विविधता जपणे आणि स्त्रियांचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहेत असं नोंदवलेलं आहे भव्य दिव्य संस्कृतीचे रक्षण करणे पर्यावरणाचे संरक्षण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो तो हा की शास्त्रीय दृष्टिकोन अवलंबणे मानवता चौकस बुद्धी आणि सुधारणेची वृत्ती स्वीकारणे अतिशय आयडियल अशा गोष्टी इथे मांडून ठेवलेल्या आहेत आदर्श अशा गोष्टी इथे मांडून ठेवलेल्या आहेत चौकस असावं माणसानी सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे मला हे माहीत नाही मला हे उपकरण वापरता येत नाही मला हे तंत्रज्ञान माहीत नाही असं होता कामा नये सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं आणि हिंसा टाळणे आता त्याच्या संबंधाने कायदे पण करण्यात आलेले आहेत दंगल झाली तर त्याच्यामध्ये जे संपत्तीचं नुकसान होतं ते दंगलीत सहभागी असणाऱ्यांकडून त्याची भरपाई करून घेतली जाते किंवा एखाद्या विशिष्ट एरियावरती दंड बसवला जातो एखाद्या विशिष्ट गावावरती दंड बसवला जातो तर या दृष्टीने पण सरकारने प्रयत्न केलेले दिसतात सर्वच क्षेत्रात उच्चतम विकास साधण्याचा प्रयत्न करणं आणि सहा ते चौदा वर्षामधील बालकांना प्राथमिक शिक्षण देणे आता हे मगाशी आपण पाहिलं की दोन हजार दोनमध्ये शहाऐंशी हव्या घटनादुरुस्तीने याचा समावेश आता मूलभूत हक्कामध्ये करण्यात आलेला आहे तर हा आपला मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्व आणि मूलभूत कर्तव्य या संबंधीचा चॅप्टर इथे पूर्ण झाला तर याच्या पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघू